मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तिसरा भाऊचा धक्का पार पडला आणि हा धक्का खूप स्पेशल होता. बरंच काही घडलं या भाऊच्या धक्क्यामध्ये आणि बरंच काही शिकण्यासारखं आहे स्पर्धकांना. पहिलं म्हणजे डबल इवेक्शन झालेलं आहे आणि अगदी तिसऱ्याच आठवड्यात डबल इवेक्शन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आता आतल्या स्पर्धकांना कळालं असेल की आपण जर चांगला गेम दाखवला नाही तर आपला नंबरसुद्धा लवकरच येऊ शकतो. ही एक महत्त्वाची घटना घडली. त्यानंतर दुसरं की आपण जर एखाद्या टीममध्ये खेळत असू तर तिथे आपल्याला अनफेअर गेम खेळून चालणार नाही, कारण अख्खा महाराष्ट्र बघतोय. आणि मग आपल्याला गद्दार नावाचा टॅग मिळू शकतो. यानंतर तिसरी महत्त्वाची घटना अशी की पहिल्यांदाच महाराष्ट्र किंवा प्रेक्षक मराठी माणूस, रितेश देशमुख यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मराठी माणूस बिग बॉसचा प्रेक्षक काय म्हणतोय हे पहिल्यांदाच रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावरती दाखवलेलं आहे. त्यामुळे आतमधला जो स्पर्धक आहे तो नक्कीच सावध झाला असेल की आपली इमेज बाहेर कशा प्रकारे जाते. यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट घडली काल भाऊच्या धक्क्यावरती, ती म्हणजे आपल्याच लोकांचे आरसे काही स्पर्धकांना दाखवलेले आहेत. म्हणजे ते काही स्पेशल सिक्रेट रूममध्ये दाखवलं ना, तर अशा प्रकारच्या 3-4 घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आतमधला जो काही स्पर्धक आहे तो थोडासा सावध झालेला आहे. आणि अशातच बिग बॉसने आज सत्याचा पंचनामा हा नवीन टास्क दिलेला आहे. या टास्कमध्ये बरेचसे पंचनामे होणार आहेत, त्यातील 1-2 पंचनामे आपल्याला दाखवलेत. जसे की खुर्ची ठेवलेली आहे, त्या खुर्चीमध्ये टीम वाईज स्पर्धक बसणार आहेत आणि एक एक सदस्याचा सत्याचा पंचनामा होणार आहे. यामध्ये पहिला पंचनामा झाला आहे तो म्हणजे जान्हवीताई किल्लेकर. जान्हवीताईंना इथे बिग बॉस सांगताना दिसत आहे, तुम्ही अजूनसुद्धा निकीची सावली म्हणूनच घरामध्ये खेळताय, तुमचं स्वतःचं असं अस्तित्व नाही. यावरती टीम बी ॲग्री होते आणि याच्यावरती प्रचंड असा बिग बॉसच्या घरामध्ये गोंधळ उडालेला आहे. मित्रांनो, हे खरंच सत्य आहे की जान्हवीचा असा बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाही गेम नाही. अजूनसुद्धा जान्हवीताई या निकी तांबोळ यांची कॉपी पेस्टच करतात. जर निकी नसती ना तर जान्हवीचं काय झालं असतं, काय खरं नाही. निकी तांबोळीचं सांगायचं झालं ना तर निकीचा बिग बॉसच्या घरामध्ये एक गेम आहे, ती खेळते. चांगलं वाईट का होणार, ती खेळते, टास्कमध्ये खेळते, प्रत्येक वेळी ती ॲक्टिव्हिटी काहीतरी करत असते. पण जान्हवी काय करते, खेळत नाही, फक्त तोंडाच्या पालिशा, असा एक शब्द नाही का गावाकडे, तोंडाच्या पालिशा मारत असते, बाकी काहीच नाही. आणि ज्या पद्धतीने ती बोलते ना ते खूप वाईट आहे. आणि प्रत्येक वेळी महाराष्ट्र बघतोय तू हे करतोयस, महाराष्ट्र बघतोय तूने हे केलंस. अरे खरं तर जान्हवीताई तुलाच अख्खा महाराष्ट्र गेले 3 आठवडे तुलाच बघतोय. आता बघा, बरंचसं काही करायचं दिवसभर, पूर्ण आठवडाभर बरंचसं करायचं, एवढं वाईट करायचं की चावडीवरती किंवा त्या रितेश भाऊंच्या धक्क्यावरती आपल्याकडे कॅमेरा आला की मग तोंड लपवत बसायचं. चांगलं व्यवस्थित तुम्ही बघितलं असेल ना, तर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कॅमेरा त्या जान्हवीकडे येतो ना तेव्हा ती तोंड लपवत फिरते. आता तुम्हाला मी सांगतो, हा जो लिव्हिंग एरिया आहे तिथे सगळा जो सोफा मांडले, तिथे ते सगळे स्पर्धक बसलेले असतात. त्यांच्या समोरच रितेश भाऊंचा जो काही टीव्ही लावलेला असतो त्याच्या बाजूला 18 ते 19 कॅमेरे लावलेले आहेत आणि ते प्रत्येकाचे असतात. हा हा त्या निखिलचा आहे, त्या योगिताचा आहे, हा अभिजितचा आहे. आणि प्रत्येक वेळी हा कॅमेरा आपल्याकडे येतोय का, आपला कॅमेरा आपल्याकडे बघतोय का, त्यानंतर मग काही जण बिग बॉसच्या घरातील काही जण हे रिॲक्शन देत असतात. तसंच निकी आणि ही जी जान्हवी आहे, सेम आपल्याकडे कॅमेरा आला की मग रिॲक्शन द्यायचं, आपल्याकडे कॅमेरा आला की मग ती जान्हवी घाबरते. घाबरतो का आपण, कारण आपण काहीतरी कर्तृत्व दाखवलेलं असतं. तर ज्या पद्धतीने बिग बॉसने सांगितलं की तुमचा असा वैयक्तिक गेम नाही आहे, तुम्ही त्या निकीबाईच्या छत्रछायेखालीच खेळता, तर हे अगदी सत्य आहे. यावर तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.